शासन निर्णयावर बोट ठेवत प्रशासनानं महसुली निधीत 2 कोटींची कपात केली आहे. त्यामुळे आता नगरसेवकांना 9 ऐवजी 7 कोटींची कामं प्रभागात सुचवता येणार आहेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत प्रत्येक नगरसेवकाला 9 लाख रुपये महसुली उत्पन्नातून प्रभाग विकास निधी देण्याचा ठराव झाला. त्यासाठी 9 कोटी 63 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र 2002 मध्ये शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार एकूण महसुली उत्पन्नाच्या 2% रक्कम हा महसुली निधी म्हणून उपलब्ध करून देता येतो. त्यामुळं 9 लाख रुपये देता येणार नाहीत अशी भूमिका प्रशासनानं घेतली. गतवर्षी प्रत्यक्ष उत्पन्न आणि अनुदान मिळून 354 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाला 6,80,000 रुपये प्रभाग विकास निधी मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळं या निधीबाबत काय निर्णय होतो त्यावरच प्रभाग विकास निधी किती मिळणार याची रक्कम निश्चित होईल. आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 9 लाख रुपयांची कामं सुचवण्यास सकारात्मकता दाखवली. पण शासनाचा निर्णय जो असेल त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही होईल. तथापि जास्तीत जास्त निधी आणि तोही वेळेत उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अशी माहिती सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिली. अंदाजे बजेट असत आहे, त्या हिशोबाने आम्ही बजेट जे मांडलं होतं त्याच्या 2% हिशोबाने आम्ही 9 लाख म्हणलं होतं. पण त्यांनी उत्पन्नाच्या वर 2% ह्या पद्धतीनं म्हणल्यामुळं तो 7 लाखाला पण 20-22 हजार कमी होत आहे. तर त्यांनी एक रेशो, एक आकडा असावा म्हणून तो 7 लाख या ठिकाणी आयुक्तांनी डिस्ट्रीब्युशन करण्याचा अधिकार त्यांना असल्यामुळं तो त्या पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे. आमची भूमिका उत्पन्न वाढाव, आम्ही जे मांडलं आहे ते उत्पन्न आणावं आणि 9 लाख द्यावं.